विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं संजय राऊतांना भोवणार आहे। विशेष अधिकार भंग प्रकरणी राऊतांवर कारवाई करा अशी मागणी होती आहे। महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांनी राज्यसभा कार्यालयाला पत्र लिहिलंय। राऊतांचं प्रकरण राज्यसभा विशेष अधिकार समितीकडे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांनी राज्यसभा कार्यालयाला पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर विशेष अधिकार भंग केल्याप्रकरणी कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता काय नेमकी कारवाई संजय राऊतांवर होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं संजय राऊतांना भोवणार असल्याची शक्यता आहे। विशेष अधिकार भंग केल्याप्रकरणी संजय राऊतांवर कारवाई करा असं पत्र महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांनी थेट राज्यसभा कार्यालयाला लिहिलेलं आहे। आता राज्यसभा विशेष अधिकार समिती या प्रकरणी काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे